विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी विष्णू कोकजे यांची निवड झाली आहे. प्रवीण तोगडिया गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. विहिंपच्या 50 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. गुरगावमध्ये झालेल्या या निवडणुकीत विष्णू कोकजे यांना 192 पैकी 131 मतं मिळाली आहेत, तर प्रवीण तोगडिया गटाचे राघव रेड्डी यांच्या पारड्यात 60 मतं पडली. नव्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत एकमत होण्यास अपयश आल्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली होती. दरम्यान विहिंप ही हिंदू हितासाठी नाही तर विशिष्ट व्यक्तींसाठी कार्य करत असल्याचा आरोप निवडणूक निकालानंतर प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केला आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.